नमस्कार. 31 जानेवारीची यावल येथील गट शिक्षणाधिकारी नईम शेख व त्यांचे सहकारी प्रमोद कोळी यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची विशेष बातमी. यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी नईम शेख व त्यांचे सहकारी प्रमोद कोळी हे सेवानिवृत्त झाले आहे. तेव्हा यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एम के पाटील फार्म हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करून अनेक मान्यवरांनी त्यांना सेवापूर्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी नईम शेख व त्यांचे सहकारी प्रमोद कोळी हे आता नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. तेव्हा या दोघांनी शिक्षण विभागात दिलेल्या सेवापूर्तीबद्दल त्यांच्या सहकारी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी एका सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एम के पाटील फार्म हाऊसमध्ये केले होते. या ठिकाणी अनेकांनी त्यांना सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, जिल्हा परिषदचे माजी काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश वंगाळे, माजी उपसभापती दीपकअण्णा पाटील सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये गट शिक्षणाधिकारी नईम शेख व त्यांचे सहकारी प्रमोद कोळी यांनी दोघांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेकांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साहात एम के फार्म हाऊसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कुठेही मतभेद यांच्या 9 वर्षाच्या काळामध्ये झाले नाही. बऱ्याचदा असं असतं की तो शिक्षक आम्हाला तिथे पाहिजे. आमच्या विरोधी पक्षाचे लोक म्हणतील हा शिक्षक आम्हाला इथे पाहिजे आणि एकच जागा असेल, पण तसंही काही न करत न होताना मुळात यावल तालुक्यामध्ये राजकारण या ठिकाणी नाही आहे. आणि प्रभाकरप्पा आणि आम्ही सोबत काम करत असताना बऱ्याच गोष्टी सभागृहाच्या जायच्या आधी चर्चा करून त्या सभागृहामध्ये मांडल्या जायच्या. आणि त्याचं उत्तम उदाहरण अप्पा साहेब, आपण चांगली इमारत तहसील ऑफिसची या ठिकाणी यावल तालुक्याच्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या जागेमध्ये चांगली अशी भव्य इमारत त्या ठिकाणी उभी करत असताना सर्व पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी ती इमारत उभा करण्याचं आणि जागा देण्याचं काम आपसात समजुत्याने केलं. यानंतरचं आयुष्य नईमदादांचं हे दीर्घायुष्य त्यांना लागो, निरोगी असं आयुष्य त्यांना लागो. आणि ज्या प्रकारे करीम सालार साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना सूचना केली असं एखादा प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांना त्यांनी बनवावा आणि भविष्यातील पिढी घडवण्यासाठी आपलं उर्वरित आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी सत्कर्मी लावावं असं या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. आणि आमच्या भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे मी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो. आणि आतापर्यंत जसं त्यांचं आयुष्य असत खेळत निरोगी सत्मुख राहिलं असंच दीर्घायुष्य त्यांना भविष्य काळामध्ये ईश्वर देव असं या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आदरणीय प्रभाकर अप्पा सोनवणे यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. दीपकअण्णा पाटील आणि हर्षद पाटील सर शेख साहेबांचा सत्कार करीत आहेत. नईम सर की ही मोहब्बत है जो उधर के प्रोग्राम को छोड़ते हुए यहाँ पर हाजिरी दे रहे हैं और अपना आभार शुक्रिया बाद में होगा. जो जा रहे हैं उनका तमाम का शुक्रिया अदा करता हूँ. हाजी गफ्फार शाह साहब भी गए नईम शेख सम्मान सोहळा. नईम शेख साहेब, त्याचप्रमाणे मागे 10 दिवसापूर्वी जे सेवानिवृत्त जे झाले ते प्रदीप
प्रमोद गुरुजी दोघांचा संयुक्त असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल तालुक्याच्या प्रशासनामध्ये चांगलं काम करत असलेल्या व्हिडिओ डॉक्टर मंजूश्री गायकवाड जी. जसं गोड पाण्याचा झरा असतो तो नेहमी गोड पाणी देत देत वाहत असतो आणि त्या ठिकाणी सर्वजण त्या पाण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत असतात. त्याप्रमाणे शेख साहेबांचं काम हे यावल तालुक्यामध्ये त्या झरा गोड झऱ्यासारखं या ठिकाणी शिक्षणामध्ये या ठिकाणी राहिलंय. शेख साहेब आपल्याला फार फार मनापासून धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजे. मला वाटतं आमचं सरकार होतं, आता आमचं सरकार नाही, भाजपचं सरकार आहे, त्यांचं युतीचं सरकार. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही ठरवलं होतं देवांग साहेब की यावल तालुक्यामध्ये यावल पंचायत समितीला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांची या ठिकाणी कोणीही येऊ नये अशी तजवीज आम्ही मंत्रालयामध्ये करून ठेवली होती. की कारण काय तर शेख साहेबावरती एवढं प्रेम होतं, माझं एकट्याचं नव्हतं तर शेख साहेबावरती मुख्याध्यापक शिक्षक ते मराठीचे असो हायस्कूलचे असो का उर्दूचे असो सर्वांचं एवढं प्रेम होतं की मला वाटत होतं की आमचा माणूस, मला वाटत होतं मी काँग्रेसचा आहे, मला वाटत होतं मी माझा माणूस. ते भाजपचे आता गेले हर्षल भाऊ, त्यांना वाटत होतं की माझा माणूस. शिवसेनेच्या लोकांना वाटत होतं की माझा माणूस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना असं वाटत होतं की हा माझा माणूस. एवढं चांगलं काम याच्यामध्ये पक्षभेद सोडून या ठिकाणचं काम शेख साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मला आठवतं हे शेख साहेब कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्या शिक्षकाच्या जर वडून अर्ज आला तर त्याची चौकशी कशी करावी हे तो शिक्षक सुद्धा वाचला पाहिजे आणि जो अर्जदार आहे तो सुद्धा खुश झाला पाहिजे. चौकशी झाली पाहिजे परंतु तो अर्जदार खुश झाला पाहिजे आणि माझा शिक्षक वाचला पाहिजे असे या ठिकाणचं काम शेख साहेबांनी या ठिकाणी केलं. एकही शिक्षक नाराज नसेल. प्रसन्न चेहरा, सर्वांबद्दल प्रेम, आपुलकी जिव्हाळा असणारा एक प्रामाणिक आणि सच्चे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय नईम शेख साहेब. त्यांच्या कार्याची माहिती सांगायची म्हणजे एका उदाहरणाच्या सहाय्याने मी या ठिकाणी सांगतो. चालू ठेवू का? मुलगा आणि वडील होते. वडिलांना काहीतरी काम करायचं होतं. मुलगा सारखा त्रास देत होता. वडिलांच्या लक्षात आलं की याला कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे, त्याच्याशिवाय मला काम करता येणार नाही. समोर एक जगाचा नकाशा पडला होता, त्या नकाशाचे 10-12 तुकडे केले, मुलाच्या हातात दिले आणि मुलाला सांगितले की हा नकाशा जशाच तसा जोडून टाक आणि मगच माझ्याकडे ये. वडिलांना खात्री होती की हा नकाशा जोडण्यास कमीत कमी मुलाला अर्धा तास लागेल, तोपर्यंत माझं काम उरकून पूर्ण होईल. वडील कामाकडे निघाले, मुलगा नकाशा जोडायला बसला. परंतु आश्चर्य असे मित्रांनो, ते वडील कामापर्यंत पोहोचतो ना पोहोचतो तोच मुलगा वडिलांकडे आला आणि वडिलांना म्हणाला, बाबा नकाशा जोडून झाला. वडिलांना आश्चर्य वाटलं, अरे कस काय केलंस तू, हे कस काय जमलं तुला हे. तेव्हा मुलाने उत्तर दिलं, बाबा तुम्ही ज्या जगाच्या नकाशाचे तुकडे मला दिले होते त्या तुकड्याच्या पाठीमाग एका माणसाचं चित्र होतं. पहिल्यांदा मी माणूस जोडला, उलटून बघितलं, जग आपोआप जोडलं गेलं होतं. अशाच प्रकारे यावल तालुक्यातील प्रत्येक शिक्षक बांधवांना एका धाग्यामध्ये जोडण्याचं कार्य कोणी केलं असेल तर निश्चितपणाने नईम शेख साहेबांनी केलं असं मला वाटतं. आमच्यासारख्या नवतरुणामध्ये एक शक्ती, एक स्फूर्ती, एक उमेद निर्माण करण्याचं कार्य कोणी केलं असेल तर निश्चितपणे नईम शेख साहेबांनी केलं असं मला वाटतं. या ठिकाणी त्यांचं शिक्षक ते गट शिक्षणाधिकारी म्हणून जो प्रवास आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी शिक्षण परिषदेमध्ये अनेक वर्ष काम केली, त्यामध्ये पाठ्यपुस्तक निर्मिती असेल, त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे ज्या अध्ययन क्षमता विकसनासाठी ज्या गणित पेटी, भाषा पेटी आले त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. रावेरमध्ये केंद्र प्रमुख असताना त्यांनी बाला पेंटिंग या उपक्रमाचा जिथे यावलमध्ये आता कार्यक्रम सुरू आहे ते देखील त्यांनी 2006-07 त्यांनी त्याचा अवलंब केलेला आहे. त्याचबरोबर BRC येत असताना त्यांनी यावलमध्ये BRC गटसाधन केंद्रामध्ये अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशी इमारत उभी केली. अगदी डोळ्याचं नजरे काम केलं, कारणे फिटेल अशी त्या ठिकाणची ऑफिस त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. त्याचबरोबर सभापतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि यापुढचं जे आयुष्य आहे सुख शांती समृद्धी आणि भरभराटी जावं एवढंच मी या ठिकाणी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि मी माझे भविष्य थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता यानंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सय्यद जिस्मे अली यांना मी इकडे आमंत्रित करते. त्यांनी आपली कविता सादर करावी. स्टेज पे अभी अभी मुख्याध्यापक संघ यावल तालुका जयंत चौधरी सर, जलगांव जिले के उपाध्यक्ष बाडू पाटिल सर, तेली सर, रहीम सर जो मौलाना आजाद हाई स्कूल के हेडमास्टर है, साथ में जावेद सर, साथ ही साथ जो है बेंगलुरु हाई स्कूल की तरफ से गिफ्ट पेश करते हुए मसरत सर और सईद आलम सर, जलगांव तालुके से उर्दू शिक्षक वो भी जो है तमाम स्टेज पे सत्कार कर रहे हैं, अरशद पठान सर, इमाम सर और इद्रीस सर इंदिरा गांधी इंक्लूसिव हाई स्कूल से जो है सत्कार कर रहे हैं. मैं तमाम ही मेहमानान से इल्तिमास करूंगा कि जैसे ही सत्कार किया गया आप फौरन जो है स्टेज से उतर जाए ताकि स्टेज पे गर्दी हो रही है, लोड ज्यादा हो रहा है. डीवी पाटिल सर, मुख्याध्यापक भानोद, ये तमाम जो है मैं जिसमें भी जनाब से जो है इस्तेमाल करूंगा जो अपना गीत पेश करे. धन्यवाद. आप सभी के बयान से मालूम हो गया है कि नईम सर ने कौन कौन से कारण नुमाया अंजाम दिए. मैंने उसको मंजूम करके पेश किया है. नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल. बीआरसी को आपने रंगी फूलों से ऐसे सजाया, आपने अपनों को गैरों को सबको गले लगाया. चोपड़ा यावल रावीर को एक धागे में पुरोया, यावल बिको आपने रक्षा क्या खूब उसने जमाल. नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल. इनके नेक अमाल के बदले ऐसे रुतबे अदा कर, हरदम साथ रहे ये इनको ऐसे लम्हे अता कर. सर्वे हसे मुशर्रफ हो ये ऐसे मौके अता कर, साथ में अपने लेकर जाए अपने अहलो यार. नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल. दोस्तों आओ हक करिए हम सब खासो हम, आस सर के नक्श कदम पर चलेंगे अपने काम. आपके जैसा हम भी बनाएंगे अपना एक मकाम, हम भी रखेंगे आपकी तरह इस बिट का खुशहाल. नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल, नईम सर जियो हजारों साल. शुक्रिया. चला मैडम चला. जिल्हा परिषद शाळा शिरसाट. घ्या ना घ्या ना सगळ्या चला चढायले गुरुजी. केला त्यांनी कृपया आजी युसुफ सर यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं आणि त्याच्यानंतर अध्यक्षीय भाषण होणार. एक मिनिट सर 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 यावल तालुके की कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी साहेबा आदरणीय गायकवाड़ मैडम, जिला परिषद के प्राथमिक और माध्यमिक के शिक्षण अधिकारी रहे हमारे डीडी देवंग सहायक,
जिला परिषद के आजी माजी पदाधिकारी, पंचायत समिति के आजी माजी पदाधिकारी, अलग अलग ताल्लुकों के बीईओ साहेब जो इस प्रोग्राम में हाजिर हुए हैं, माध्यमिक और प्राथमिक के मुख्याध्यापक और मेरे शिक्षक बंधु और भगिनीनो, हमारे से पहले बोलना बहुत जरूरी है। दो बच्चे शहर में भाग रहे थे, एक के पीछे एक, पीछे वाले को एक पुलिस वाले ने पकड़ लिया और कहा कि कहां भाग रहा है। बोला सर जी उसने मुझे अपना शेर सुना दिया और वो मेरा शेर नहीं सुन रहा, इसलिए मैं उसे सुनाने के लिए भाग रहा हूँ। ऐसे ही हुआ कि अप्पा साहब और महापौर साहब हमारे को अपने ख्याल सुना गए और हमारे सुनने को बैठे नहीं। नईम सर और कोली दादा, इनके बिछड़ने का वाकई में गम है। इनकी कमी कोई पूरी नहीं कर सकता। कोई कह रहा था कि मैं खुशी का मौका भी है और गम का भी मौका है। मैं कहता हूं कि सिर्फ खुशी और खुशी का ही मौका है दोनों के लिए, क्योंकि हमारा शिक्षण खाता ऐसा है कि इसमें हमें पहले भी इत्मीनान था और जाने के बाद भी इत्मीनान रहने वाला है। सर ने बताया कि हमें अच्छे बुरे लोग हैं, जहन्नुम का काम और जन्नत का काम साहब सर ने बताया, करीम सर ने। अगर होते तो मैं सर को कहता कि हमारा शिक्षण विभाग ऐसा है और शिक्षक ऐसे काम करने वाले हैं कि अगर हमारे से थोड़ी बहुत अगर कसर भी रह जाए तो हमारे से शासन बीएलओ की शक्ल में काम ले लेता है, मतदान करने वालों की शक्ल में, जनगणना की शक्ल में काम ले लेता है और हमारी रोजी जो है वो हलाल हो जाती है। अगर सर होते तो मैं उनको बराबर कहने वाला था यहाँ कि शिक्षक लोगों पर हर कोई भरोसा करता है। दोस्तों, नईम सर के आने से पहले यावल तालुके में थोड़ा सा थमाव था। एक छोटी सी कहानी बताता हूँ। एक राजा बच्चे के साथ बांस का बच्चा चल रहा है, ये गलत बात है। उसने उस आदमी से बांस का बच्चा मांग लिया। किसी तरह से वो आदमी ने बादशाह सलामत को बांस का बच्चा दे दिया। बादशाह सलामत ने उस बांस के बच्चे को ले गया, बादशाह सलामत ने उस बांस के बच्चे को ले गया और एक ऊंची जगह पर से छोड़ा। उसने अपने पर कुछ खोला नहीं और नीचे गिर पड़ा। दो तीन मरतबा ऐसे ही हुआ। आखिर में बादशाह सलामत ने बहुत बड़े पहाड़ पर ले गया और उसको वहां से छोड़ दिया। पहाड़ इतना बड़ा था कि उसने थोड़ी देर तक अपने पर फड़फड़ाए नहीं और जैसे जैसे नीचे आया अपने पर फड़फड़ाया। सॉरी मैडम, मैं बोलने वाले और जाने वाले, इसलिए मैं अपने बयान को यही रोकता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आता अध्यक्ष भाषणासाठी आदरणीय डॉक्टर मंजुश्री गायकवाड नडवणनी यावं यासून त्यांना विनंती करते। शिक्षक किंवा इतर मंडळी चढलेली आहे त्यांनी प्लीज प्रमोद कोळी ते मागे बसले आजी करून द्या। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय गण, सर्व पदाधिकारी अधिकारी, जिल्हा परिषदचे माजी उपशिक्षण अधिकारी देवांग साहेब, पठाण साहेब, तसेच भोसले मॅडम आणि सर्व शेख साहेबांवर सगळ्यांचं खूप प्रेम आहे आणि शेख साहेबांनी पण तसं तुमच्यावर प्रेम दिलं म्हणून त्याची पोच पावती म्हणून आपण सर्व आलात। माझा आणि शेख साहेबांचा गेली 8 महिने माझ्याकडे इन्चार्ज होते मी, म्हणजे अतिरिक्त चार्ज होता माझ्याकडे तेव्हा। आमच्या कामकाजाच्या संदर्भाने प्रत्येकच गोष्टीमध्ये बीडीओंचा गट शिक्षण अधिकाऱ्यांशी संबंध येतोच आणि शिक्षण विभाग म्हटला की प्रत्येकच याच्यामध्ये बीडीओंना काही गोष्टींमध्ये शिक्षण विभागावर डिपेंड राहावं लागतं किंवा शिक्षण विभाग हा खूप महत्त्वाचा विभाग आहे ज्याच्यामध्ये तक्रारी पण असतात
आणि चांगलं काम करण्याची संधी पण असते आणि म्हणजे चांगल्या गोष्टींना वावही असतो. आणि माझे वडील पण शिक्षक असल्यामुळे मला एक वेगळा अट्रॅक्शन म्हणा किंवा एक वेगळी म्हणजे काय म्हणणार माझ्या आत्मीयता आहे शिक्षण विभागाविषयी, भावनिक हे आहे शिक्षण विभागाविषयी. त्यामुळे शिक्षण या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं आणि आज जी मी उभी आहे आपल्या सर्वांसमोर फक्त ती एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मी घेतलं आणि या पदावरती एक स्त्री अधिकारी म्हणून मी काम करत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल माझ्या शिक्षकांचाच आहे. त्यामुळे शिक्षकांविषयी आणि शिक्षण विभागांविषयी एक आदर आहे. त्या आदराला साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे आपले नईम शेख सर जे आज सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे आमचं सहज बोलणं झालं शेख सर आणि माझं. शेख सर बोलले की मी रिटायर होतोय या महिन्यामध्ये. म्हणजे मला विश्वासच नाही बसला की कसं काय रिटायर होत आहेत तुम्ही. म्हणजे तुम्ही तर वाटत नाहीत रिटायर्ड होत आहात असं. परंतु म्हणजे एक ही गोष्ट कशामुळे आहे तर म्हणजे मी स्वतः सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना मला जाणवलेलं की कुठलेही आजार त्यांना नाही आहेत. याचं कारण म्हणजे ते प्रामाणिकपणे आपली स्वतःची नोकरी करत आहेत आणि त्या सेवेला न्याय देत आहेत. ही जी म्हणजे ही प्रशासकीय कारकीर्द ही एक सेवेची संधी आहे. हे एक सामाजिक कार्यच आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला शासन पेमेंट सुद्धा देतं. ही पेड सोशल सर्व्हिस आहे. ती खूप छान पद्धतीने शेख सर निभावत आहेत. देख ली दोस्तों हमारे अजीजम दिल अजीज शेख नईमुद्दीन सर ब्लॉक एजुकेशन ऑफिसर यावल चोपड़ा रावेर जिला जलगांव, इनकी याद में मैंने कुछ अशआर लाया हूं.